नमस्कार नमस्कार आता आपण मध्यमवर्गीय कुटुंबाची काय परिस्थिती इथे बघितली बा आता व्यापक समाजात श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्याबद्दल लोकांचे काय विचार आहेत ते एका चर्चेच्या माध्यमातून जाणून घेऊया बा तर मी स्वयं घोषित खानदेश नरेश खानदेश सबूत श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर जबरजंग स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे विवेकाचा जागर तर आपल्या या कार्यक्रमात आपण दोन मान्यवरांना बोलवतो त्यांच्या समोर एक विषय टाकतो आणि मग त्यांना एकमेकांसोबत झुंजवतो आणि मग ते खडे खडे एकमेकांचे पिसं काढतात हो तर आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे श्रद्धा का अंधश्रद्धा आणि त्याच्यासाठी आपण दोन मान्यवर बोलवलेले तर मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचे वा आता हे मान्यवर आहेत खरं तर हे आपल्या मान्यवर आहे आता हे मान्यवर आहेत ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे ते त्यांनी बोलल्यावर आपल्याला लगेच कळणार आहे तर मी बसून घ्या नाही नाही असं आपलं उभं आहे तीच बरं अरे बसा हो अरे राहू दे काय गावाकडचं माणूस आहे त्याला काय होतंय असं उभं राहतो मॅडम तुम्ही बसून घ्या थँक्यू हे बघा असं फ्लेक्झिबल असलं पाहिजे तुम्ही फ्लेक्झिबल नाही हे जायला हे जे मी कथा लिखिबल नाही ऐका 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 शिवराळ भाषेचा प्रयोग करू नका आमची भाषा तसली असती ठीक आहे त्यांची भाषा आमची शुद्ध भाषा शिवराळ आहे ठीक आहे आता काय बोलावं मी दोन्ही मान्यवरांना अशी विनंती करतो बा की त्यांनी आपली छोटीशी ओळख प्रेक्षकांच्या तोंडावर अशी करून फेकावी बा थँक्यू नमस्कार नमस्कार मी अंधश्रद्धा हटाव देश बचाव समितीची अध्यक्ष चेतना भट दादा तुम्ही नमस्कार मी अखिल भारतीय आमची श्रद्धा आमची शक्ती या संघटनेचा अध्यक्ष सावत्यावर उफर रोहित माने फ्रॉम सातारा काय रे भो म्हणजे श्रद्धा कपूर आणि शक्ती कपूर दोघेही येणार आहे तुझ्या आईचं तुझ्या बेने अरे आमच्या संघटनेचं नाव आहे ते आमची श्रद्धा आमची शक्ती कपूर कुठलं घुसवलं तर बेने मधी करू नको तुझा लगा कापूरच जायला पाहिजे काढी लावून ऐका ऐका रोहित रोहित एवढा प्रक्षोभक नका ना कसं बोलतोय मग अरे ओ भो ओ दादा अरे पेड प्रेक्षक आहे तर पेड प्रेक्षक का सारखा वागणार आहे तू बुद्धिजीवी असल्यासारखा करू नको हा नाही तर लोकांना वाटेल ओरिजिनल आणून बसावं लागा काय अरे पुतळ्यासारखा काय करतो अरे तू माणूस आहे का रामसेचा भूत आहे रे हे तीन बायना कशाला धरून आणलं काय माहिती याला तर आता आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया बा चेतनाजी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचा मुद्दा मांडा आणि चर्चेला सुरुवात करा बा नक्कीच काय झालं का बरं का बरं म्हणजे केली पाहिजे ना चर्चा ह्या का बरं पहिल्या असंच आपलं मला का नाही म्हणलं सुरुवात कर म्हणून तुम्हाला म्हणजे तू असं नाही और इंटरव्ह्यू मी काय धोत्या हाताला बसलो म्हणजे मी काय फालतोय नाही हो नाही नाही तसलं चाललं नाही मला कळलं नाही तुम्ही मला धोत्या हाताला बसवलंय त्याच्यावरच कळतंय तुम्ही त्यांच्या बाजूने चुकलेले अरे तसं काही नाहीये मग कसं आहे अहो मी आपलं सहज त्यांना म्हटलं की बस तुम्ही सुरुवात करा तुम्हाला करायची तुम्ही करा आता मी नसतो नाही हे बघा हे बघा रोहितजी हे तुमचं लॉजिक चुकीचं आहे ना आणि ऐका ऐका माझा कुठला हात धुत आहे हे तुम्हाला काय माहिती तुम्हाला कसं माहिती माझा कुठला हात एक मिनिट नाही एक मिनिट शामराव तुम्ही अत्यंत करेक्ट मुद्दा पकडला आता ना आपण मुळापासूनच सुरुवात करू करा करा खड्डा कांदा घ्या मुद्दा तर ऐका ऐका त्यांना बोलू द्या तुम्हाला दिला होता ना बोलायला चान्स नाही बोललात ना आता मला बोलू द्या हा मुळापासून सुरुवात करूया म्हणजे आपल्याला लहानपणापासून एक अंधश्रद्धा आपल्या डोक्यात मनात रुजवली जाते ती म्हणजे आपला उजवा हात शुभ म्हणजे पूजा करायला उजवा हात प्रसाद खायला उजवा हात जेवायला पण उजवा हात का आपल्याला दिलेत ना दोन अवयव दोन हात दिले त्यात आपण कशाला भेदभाव करायचा उजवा हातच का काय का डाव्या हाताने काही चांगली कामं होती देऊ तेव्हा ती तुमचा हात मी धुवायचं चोचला की नाही तिकडे आमच्या गावाकडे तसलं जात नाही एवढं पाणीच नसते कळलं का आम्ही म्हणजे कसं आहे रानात ना घरी येतोय की नाही झाडाच्या पानावर जिद्दहू साठलं नसते त्याला हात घासीत घासीत घरी जातोय अरे
आता त्या हाताने आम्ही पूजा करायची का नाही का त्या हाताने जेवायचं नाही नाही आहो पण तुम्हाला काय माहिती कोण माणूस कधी कुठला हात वापरत होते डावखुरी माणसं आहेत असते जगात मी स्वतः डावरी आहे आमचा दुकान बरं चालतो तुम्हाला प्रसाद घ्यायला जेवायला मला चालतच नाही तसली डावे धुते हाताची आम्हाला चालतच नाही ती मग माझं पोरग बी डावर होत निवारणूस काढायचो त्याला मी बरोबरे डावा हात वर केला की फन तेव्हापासून सगळी कामं उजव्या हाताने करायला लागले उजव्या हाताने करायला मग काय आता तुम्हाला सांगतो कवा तरी डावा हात उचल म्हणून मुसकाडायला लागते लय बट अहो परीक्षेत तर केवढा बट्ट्यामुळ आखी दुनिया पेपर लिहून जाते घरी ही बेन दोन तास झालं तरी एकच पान लिहिते अरे 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 हेच होणार ना हेच होणार मुळात तो डावडा आहे तर डाव्या हाताने लिहायची त्याला सवय तुम्ही उजव्या हाताने लिहायला सांगितल्यावर हेच होणार नाही बरोबर बरोबर यांनी ना इथे अतिशय रोचक आणि खोचक मुद्दा मांडलेला आहे याच्यावर तुम्ही काय उत्तर द्याल बा ह्याच्यावर काय उत्तर द्यायची तेव्हा काही आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला जे सांगितलं आम्ही तेच करत आलेलो आहे आम्हाला काय प्रथा परंपरा आहेत का नाही नाही हेच मला म्हणायचंय आमच्या बाबासाहेबांनी सांगितलं आणि आम्ही आंधळेपणाने ऐकलं इथेच अंधश्रद्धेची सुरुवात होते अच्छा इथे कसं काय नाही मी आता एक उदाहरण देते म्हणजे तुम्हाला सिद्धच करून दाखवते बरं बरं करा असं म्हणतात काही वर्षापूर्वी वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला होता प्रयोग वैज्ञानिकांनी कुठला वैज्ञानिक होता अरे हा मुद्दा आहे का प्रयोग केला हे महत्वाचं नाहीये का प्रयोग केला ऐकून तर घ्या सांगा 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 ते काय ना तुम्हाला खूप लांब लचक डायलॉग बोलायचे तर तुम्हाला मध्ये श्वास घेता यावा म्हणून बोललो मी बाकी काही नाही मी बोलू श्वास घेतला असेल तर बोला बा अरे तुम्ही श्वास घ्यायला सांगितलं अरे थांबा ना मला माझा मुद्दा पूर्ण करू द्या ना करा करा तर असं म्हणतात वैज्ञानिकांनी काही वर्षापूर्वी एक प्रयोग केला होता की एका खोलीत आठा माकडांना त्यांनी जांबून ठेवलं बर आणि वरती एक केळ्याचा घड बांधला आणि त्या केळ्याच्या घडापर्यंत पोहोचण्यासाठी एक शिडी ठेवली तर माकड म्हटल्यावर अर्थातच केळीकडे जातात तर त्यातलं एक माकड शिडी चढून वर गेलं बर तेवढ्यात वैज्ञानिकांनी काय केलं वरती असलेली गरम पाण्याची बादली त्यांच्या अंगावर उपडली अर्थात सगळं गरम पाणी त्यांच्या अंगावर पडलं ना माकडं घाबरली म्हणजे फक्त त्या माकडाच्या अंगावर नाही तर खाली असलेल्या सगळ्या माकडांच्या अंगावर गरम पाणी पडलं मग त्यांना भीती वाटायला लागली की बापरे शिडी चढल्यामुळे आपल्या अंगावर गरम पाणी पडलं त्यांनी त्या माकडाला खाली उतरवलं आणि रोखलं दुसऱ्या दिवशी पुन्हा एक माकड शिडीवर चढायला लागलं पुन्हा त्यांच्या अंगावर गरम पाणी पडलं माकडं बिथरली ना सगळी त्यांना हे लक्षात यायला लागलं की बापरे या शिडीवर चढल्यामुळे आपल्याला त्रास होतोय आपण भाजले जातोय तर असं सतत तीन चार दिवस केल्यामुळे काय झालं माकडांनी कोणालाही शिडीवर चढू दिलं नाही जो कोणी शिडीवर चढायचा नाही त्याला खाली उतरवायचं आणि मारायचं मारायचं मग वैज्ञानिकांनी काय केलं त्यातल्या एका माकडाला बाहेर काढलं आणि नवीन एका माकडाला आत पाठवलं त्या नवीन माकडाला आधीच काहीच माहिती नव्हतं नाही का अर्थात ते माकड परत शिडी चढायला जाणार केळी खायला जाणार तर ते माकड वरती चढल्यावर उरलेल्या सगळ्या माकडांनी त्याला रोखलं त्याला खाली उतरवलं आणि मारलं अरे येडीच येतील का अरे थांबत माकडांची माकडांचं सांगते ऐका अरे ऐका सांगा सांगा त्या नवीन आलेल्या माकडाला यांनी रोखलं पण त्या दिवशी पाणी पडलं नव्हतं फक्त त्यांच्या मनातली ती भीती होती त्यामुळे त्यांनी त्या नवीन आलेल्या माकडाला पण थांबवलं वैज्ञानिकांनी सतत असं करत गेले म्हणजे नवीन जुन्या दोन माकडांना बाहेर काढायचं नवीन दोन माकडांना पाठवायचं परत त्या माकडांनी सेम केलं म्हटल्यावर सगळ्यांनी मिळून त्याला मारलं बट आता त्या मारणाऱ्यांमध्ये ते नवीन एक पाठवलेलं माकड सुद्धा होतं पण त्यांनी का मारलं माहिती नाही असं करत करत हळूहळू जुनी सगळी माकडं बाहेर काढली आणि सगळी नवीन माकडं आतमध्ये गेली नवीन त्यांना कारण माहिती नव्हतं शिडीवर का चढायचं नाही कोणी चढायला गेलं की त्याला खाली उतरवून सगळे मिळून त्याला मारायचंय पण का कशासाठी हे कोणालाच माहिती नव्हतं हसू नका मी सिरियसली सांगते बोला 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 त्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली होती म्हणून ते असं वागत होत हो ना कारण ती प्रथा तिथे रूढ झाली होती खरंय आणि आपण सुद्धा या माकडांचे वंशज आपण या माकडांचेच वंशज आपण त्यांच्याप्रमाणेच करणार कोणी सांगितलं की फक्त ऐकायचं स्वतःची बुद्धी वापरायची नाही याला म्हणतात अंधश्रद्धा नाही नाही वा 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 क्या बात आहे क्या बात आहे म्हणजे चेतनाजी म्हणजे हॅट्स ऑफ वा भलती भारी स्टोरी तुमची तुम्ही काय करा व्हॉट्सअपवर ही स्टोरी मला पाठवून द्या मी दुसऱ्या ग्रुपवर पाठवतो काय मला जोक पाठवायची सवय इकडे तिकडे नाही मला भलती मजा आली पण पण काय म्हणा भाऊ तुम्ही पहिल्या बॉलला डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर सिक्सर मारून दिलेला आहे सर ब्रायन लारा ब्रायन लारा अरे हे काय उदाहरण आहे ह्यांनी माझं उदाहरण दिले म्हणजे हे मला माकड म्हणले ते नाही तुमचे नाही तुम्ही मला माकड म्हणला का नाही तुम्हाला कोण बोलताय मला माकड म्हणायचं नाही तुम्ही स्वतः पण का घेताय
तुम्हाला बोलले मी मग कोण कोण माकड आहे मग अरे आपले पूर्वज होते ना माकडच होते कोण म्हणलं डार्विनने सांगितलं हां त्या डार्विनचे असते की माकड आमची माकड नाही ती काय करावं यांना माझा मुद्दाच कळत नाही काय पूर्वज आमच्या घरी या कवा पूर्वज वजी पाच म्हातारांचं फोटो इथं हां पाच म्हातारे मी सत्ता आणून एकदम दोतार भीतर फेटा भीतर गुणगुणा नाही ती येत बी म्हातारा शिफ्टीव दिसणार नाही तुम्हाला नाही 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 करे येत सुधिक म्हातारा झाडावास उभा असं दिसणार नाही तुम्हाला आमची पूर्वज माकड नाही तीच मुळात तुमची असतेली माकड म्हणायचं नाही मला नाही म्हणत आहेत त्या नाही म्हणत आहेत नाही म्हणत आहेत बाबा तुम्ही बसा राग शांत करा हा आता प्रेक्षकांना काही विचारायचंय का बा बोला बोला मी काय म्हणतो साहेब बोला ह्या सगळे आता या बाईंचं ऐकलं मी हे जे सगळे वसाडे शास्त्रज्ञ आहेत यांना माकडांबरोबर खेळ खेळायला वेळ आहे पण एखादा नवीन शोध करायचं म्हटलं किंवा एखादा औषध शोधायचं म्हटलं तर सगळ्यांच्या ढेंगा वर वाहतात मग मी काय म्हणतो अशा खुल्याना आपण एकत्र एका होडीत बसवलं आणि त्या होडीला चार पाच भूकं पाडली आणि समुद्रात सोडून दिले तर अरे गप्प बसा ना काय हे कुठले ऐकू येत या लोकांचे कोणाला आणून बसवलं नवीन शिवी द्यायची नाही नवीन शिवी द्यायची नाही आयक्यू म्हणजे काय आयक्यू म्हणजे काय आयक्यू हे कळलं भाई आयक्यू म्हणजे काय ते आपण बोलतो ना अय क्यू चिल्ला राय क्यू मगज मारी कर रहा है अरे गुच्चू पट रे ओ गुच्चू पटना कोंबड्याची तुरे घेऊन आला गुच्चू पटना तू मॅडम कोणाला बसवलं इकडे ते जवळचेच पकडून आणलेले ते रिकाम टेकडे ते जरा बुद्धिवान लोकांना आणून बसवा आता 300 रुपयात का एमपीएससी युपीएससी झाले लोक बसवणार हे 200-300 मध्ये तो एक दलिंदर आहे ना तो 200 मध्येच आणलेला आहे पत्ता विचारायला आला होता घेतला काय सांगू चॅनलच्या गोष्टी असतात हो त्या त्यांना म्हणा गप्प बसा शांत राहा रे तोंड बंद करणार रे तीन बाहेर जा आता आपण चर्चेकडे येऊया बा रोहितजी हा यांच्या मुद्द्याला तुम्ही काय उत्तर द्याल बा राहा अरे म्हणजे हेच मी काय उत्तर द्यायचे ह्यांच्या काय बापाचं खाल्लंय मी तो काय बोलतात तोंडाला येईल ते बोलतात ही पद्धत आहे तुमची एका स्त्रीशी बोलायची ही पद्धत आहे काय बोलली तो नॅशनल टीव्ही वर तुम्ही मला सगळ्यांसमोर मागतो मी तुमची माफी एक नंबरचा माफी मागाय मी बस काय तुम्ही कोण काय लावलं तुम्ही माफी मागा माफी मागा अरे रोहितजी ओ रोहितजी अरे तुम्ही भाषा थोडीशी निम्मन वापरा ना हो निम्म बिम्म काय नसते अक्का असते आमचं डायरी अरे कसं चालतच नाही निम्मन बिम्म अरे म्हणजे नीट वापरा बा माइल्ड करा तिला असं म्हणा आणि अंधश्रद्धेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सांगा अंधश्रद्धेबद्दल काय बोलायचं काय तसलं अंधश्रद्धा बद्दल काय नसते अंधश्रद्धा असहिष्णुता ग्लोबल वॉर्मिंग सगळ्या अफवा येत्या अफवा अंधश्रद्धा असहिष्णुता ग्लोबल वॉर्मिंगला हे सरळ सरळ अफवा म्हणताय अफवाच आहे त्या तुम्हाला बोलू दिलं त्यांना बोलू द्या प्लीज प्लीज मुद्दा ह्या सगळ्या अफवाच आहे त्या कसं काय ही सगळी त्या टुलकिट गँगची थेर आहे ती बर बर मग आता आमची आहे ती श्रद्धा आहे का अंधश्रद्धा हे ठरवणार ह्या कोण आता समजा तुम्ही उद्या शेरवानी घालून आला आणि मी म्हणलं हे जायला इथं चटी आहे काय बोलताय चालेल का तुम्हाला कसं चालेल आणि मग नाही कसं चाललं म्हणजे चालेल का तुम्हाला सांगा की ह्यांची माकड चालते ती आमची चटी नाही चालणार का तुम्हाला वाटेल ते बडबडताय तो अरे कशाला टाळ्या कशाला वाजवताय रे ओ दलिंदर ते बोलले ना चड्डी मस्त तुझ्या डोळ्यावर चड्डी टाक तू एकदाची आणि जिबेला पण चड्डी घाल तुम्ही मांडा मुद्दा मुद्दा येऊच आहे की तुम्हाला जी अंधश्रद्धा वाटते ना ती आमच्यासाठी श्रद्धा आहे कळलं का आम्हाला तुम्ही आंधळे नाही ठरवू शकत असं नाही एखादं उदाहरण द्या ना उदाहरण आता तुम्हाला उदाहरण सांगतो बघा माझा एक मेहुणा आहे बर मेहुणा मेहुणा अट्टल बेवडा घडी बेवडा दिवसाला एक खांबा संपवतोय कॅपॅसिटी आहे पण गणपती मधी 10 दिवस घडी बाटलीला टचच करत नाही आता मला सांगा ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे अतिशय व्हॅलिड मुद्दा मांडलेला आहे काय बोलायला आता मानव राय का नाही रोज दारू पितोय आणि मला रोज तुडवतोय रोजच्या रोज हा पण नवरात्रीचे 9 दिवस असतो की नाही माणूस एकदम सुतासारखा सरळ हो तेव्हाच त्याचा लय मूड होतो तेव्हा मला म्हणतोय वने चल दांड्या खेळू काय का आता बघितलं का आता काय बोलायला हे जो
नाही बोला की आता हे जाऊ आता मला सांगा 10 दिवस गणपतीत दारू पेत नाही ती म्हणजे त्यांनी काय वाटते की बाबा गणपती आपल्याव कोपल नवरात्री मध्ये दुर्गा देवी आपल्याव कोपल म्हणून ती दारू पेत नाही ती म्हणजे देवांमुळे काहीतरी चांगली गोष्ट करती की होते ना होते ना मग ह्याला श्रद्धा मानायचं का अंधश्रद्धा मानायचं हे जो उत्तर द्या मला काय बोलाल बोला की बोला ना ह्या काय बोलणार आहे ह्या तर देव बिऊ काय मानतच नसते कोणी सांगितलं तुम्हाला मग बोला ना झालंय तुम्ही काय अरे बोलू द्याल तर ना तुमचा मुद्दा संपण्याची मी वाट बघते बोला 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 मी देव मानत नाही हे कोणी सांगितलं तुम्हीच ठरवलं नाही मग बोला ना तुम्ही मी देव मानते मानता पण मला माझ्या देवाची भीती वाटत नाही अरे वा वा कळलं क्या बात क्या बात वा देवाची पूजा करणं भक्ती करणं इथपर्यंत ठीक आहे ती श्रद्धा असते पण बाबा मी एखादी गोष्ट देवाची केली नाही किंवा मी काही चुकीचं वागले तर देव माझ्यावर कोपेल देव माझं काहीतरी वाईट करेल ही भावना जेव्हा मनात निर्माण होते ना तेव्हा अंधश्रद्धेला सुरुवात होते त्या 9 दिवसातच देव तुमचं ऐकतं का हो 9 दिवस 10 दिवस तेवढंच देवाचं तुमच्याकडे लक्ष आहे वर्षभर काय लक्ष देणार नाही देव तुमच्याकडे तुमची भक्ती स्वीकारणार नाही असं वाटतंय तुम्हाला जी भक्ती जी श्रद्धा तुम्ही ती 9 दिवस पाळता ना ती वर्षभर पाळा वर्षभर दारू सोडा मग बघा आयुष्य चांगलं होईल तुमचं काही येडेबिडे येते का काय बोलते सणासुदीला काय प्याला नको आम्ही आमचा 31 सण असतोय गटारीचा सण असतोय प्याला लागते बरं हळदीचा सण येतोय आता मित्रांच्या हळदीमध्ये दारू नाही प्यायचं तर का हळदीचं दूध प्यायचंय मग अहो तुम्हाला सांगतो श्रावणात तर माणसं 3-3 महिने तुंबलेली असते ती मग त्यांचं म्हणजे कसं असतंय सूर्य कवा मावळतोय लिव्हर कवा खवळतोय वाटच बघतात ते कधी घड्याळाकडेच बघत बसणार असते ती कवा काटा 12 जातोय एकदा का 12 पुढे गेला गडी आडवाच झाला असं का प्यायला लागते हो सण आहे ते आमचं ती पण हे गटारी 31 हे सण आहे हे मुळात तुम्हाला कोणी सांगितलं ही तुमची अंधश्रद्धा आहे हे आधी लक्षात घ्या काय हे सण आहे मग आणि का आपण नवीन वर्षाची आतुरतेने वाट बघत असतो हो की नाही त्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला ती नवीन वर्षाची सकाळ तुम्ही बघतच नाही काय वेगळी सकाळ असती काल जशी सकाळ होती आज पण तशी सकाळ होणार आहे नवीन वर्षाच्या सकाळी काय सूर्य बाबा आपलं मस्त चडी चढ घालून आला असं काय होणार आहे अरे काही वेगळं काहीतरी होगा आपलं बोलती काही वेगळं होणार नाहीये तर मग कशाला सेलिब्रेट करता मुद्दा आहे मुद्दा आनंद कसला आहे फक्त कॅलेंडरचं पान बदलायचं एवढंच ती नवीन वर्षाची सकाळ आहे ती शुद्ध नसते तुम्हाला दुपारी उठता तुमच्या घरातली माणसं तुमचे बेसिन साफ करत असतात तुमच्यातली काही माणसं ना रस्त्याच्या कडेला पडलेले सापडतात ही तुमची परंपरा बोला सगळं करायचं नाही सगळं बोलायचं एक मिनिट वातावरण तापलेलं आहे बॉ इथे पण आता आपण वळूया प्रेक्षकांकडे प्रेक्षकांना काही प्रश्न आहेत का सर बोल रे भाऊ काय सर आमच्या गावात एक हातोडी बाबा आला होता हातोडी बाबा हा तो लोकांना हातोडी मारायचा आणि बरा करायचा आमच्या शेजारी अण्णा राहायचे त्यांना किडनीचा प्रॉब्लेम होता त्यांच्या पोटात दुखायचं अण्णांना आम्ही हातोडी बाबाकडे घेऊन गेलो हातोडी बाबाने अण्णांच्या हातोडी मारली आणि अण्णा बरे झाले बरे झाले हो अण्णांचं डायलिसिस बंद झालं त्याच्यानंतर हातोडी बाबाने सांगितलं होतं अण्णांना 4 दिवस माझ्याकडे घेऊन या पण अण्णा दुसऱ्या दिवशीच बोलले मी आता बरा झालो आणि हसत घरी गेले एक मिनिट अण्णा आता कुठे मला आता त्यांना भेटायचंय कुठे आहेत ते आता फोटो मध्ये आहेत फोटो मध्ये 4 दिवसांनी अण्णा गेले कसं काय गेले अण्णा बरे झाले ना म्हणून आम्ही त्यांना गदर 2 दाखवायला नेलं थिएटरच्या बाहेरचं पोस्टर बघितलं आणि अण्णांना अटॅक आला आणि अण्णा गेले अरे तुम्ही पाहे ना बाटोड अरे ते सनी देवलच्या हातातला हातोडा बघून पुचकला ना तुझा अण्णा अरे हातोड्याचा दसका घेतला तुझ्या अण्णाने दलिंदर नाही नाही पण अण्णा किडनीमुळे नाही गेले अटॅक आला म्हणून गेले अरे काय वाटतेय ते बोलताय का तुम्ही असं हातोडा मारून जर रोग बरा करता आला असता तर सगळे डॉक्टर कार्पेंटर कडे असते का शिकले असं नका मी सिरियसली काहीतरी सांगते बोला 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 त्यांची किडनी फेल झाली होती मी त्यांना डायलिसिसला नेलं नाही म्हटल्यावर ऑर्गन फेल्युअर झालं आणि म्हणून त्यांना हार्ट अटॅक आला जर तुम्ही त्यांना डायलिसिसला नेलं असतं किंवा किडनी ट्रान्सप्लांट करून घेतली असती तर काही वर्ष अजून जगला असता ना माणूस आनंदाने जगला असता तुमच्या अंधश्रद्धेपायी ना एका माणसाचा जीव घेतलाय तुम्ही ए मॅडम काय बोलताय ह्यांना सांगा बरं का इथला का एक माणूस मेला आणि तुम्ही काय अंधश्रद्धेतून तुंतुणं वाजवताय नुसतं तुंतुणं नाही हेच झालं मग हेच झालंय म्हणजे चुकीचं बोलताय तुम्ही यांना विधान मागे घ्यायला लावा विधान मागे घ्यायला लावा यांना मी चर्चा सोडून जाईन इथनं मग मी थांबणारच नाही मुद्दा मांडू द्या ना त्यांना असं काय करता तुम्ही लय त्यांचं कडवडताय हो
तसं काही नाहीये. नाही मी मागापासून बघतोय काय केलं मी. ह्याला पत्रकारिता म्हणत नाहीत मग ह्याला चाटुकारिता म्हणतात. असं काही नाही. असं काही बाई म्हणून चाय बिस्किट वरची पत्रकार वाटतंय का तुम्ही मला आता. त्यांना माफी मागायला हवा. अरे नाही विधान मागं घ्यायला वाहिला. अरे पण मी ऐकणार नाही विधान. त्या कशाला विधान मागेल मग तुम्ही घ्या. पण मी विधान केलेलंच नाही तर मी मागे काय. मी ऐकतच नसतो. तुम्ही घ्या मग. अरे पण तुम्ही माफी मागा. तुम्ही विधान मागे. मी ऐकत नाही. घेतलं मी विधान मागे. मागे घेऊन त्याची सुरळी करून माझ्या खिशात टाकली. बसा बसा सर. त्यांना विधान मागे घ्या माफी मागा. चर्चेत या गोष्टी गरजेच्या आहेत. ही मुळात अंधश्रद्धा आहे. अरे चर्चा निकोप पण होऊ शकते ना सर. टकलू साहेब सर. काय काय रे भाऊ काय. त्याला बोलू दे. त्याला बोल द्या. आम्ही तिघं निकोबार चर्चा करू का. निकोबार चर्चा तुझ्या बापाने पाहिली होती का. त्याच्यापेक्षा तू अंदमान निकोबारला जाय तिथे जाऊन मर. इकडे येऊ नको परत. हा तुम्हाला काय बोलायचे. मी काय म्हणतो. मांडून साप कशाला घेऊन आला तू. अहो मांडूल साप आहे तो. म्हटलं कन्फर्म करूया तुमच्याकडनं. तुम्ही बाय ना मांडूल तोंड आहे. नाही विषय नाही तो. तुळशी बागेत ना आणला. कसा आणला पण. असंच म्हटलं कन्फर्म करूया मांडूल आहे काय. अहो आमच्या इथे एक बाबा बसतो चिमटी बाबा. तो काय मला म्हणाला तुला जर गुप्तधन हवं असेल ना तर दुतोंडी मांडूल 21 नखांचा कासव आणि गप्पी माशाच्या आश्रूचा थेंब घेऊन ये. घ्या ते. ठेव ठेव ते. ठेवा ते. ठेवा म्हणजे ठेवू. ठेवा विचारी आणाय. खिशात असतो माझ्या. जेवतो माझ्या बरोबर. अरे पण त्याला दात येत नाही. प्रत्येक दात असणारा माणूस चावत नाही. बोला बोला. नाही कळलं असेल आता तुम्हाला. अंधश्रद्धा किती खोलवर उतले याचं समोर उदाहरण आहे. हो हो. गप्पी माशाच्या डोळ्यातला अश्रू त्या पाण्यापासून वेगळा करणं जितकं कठीण आहे ना तितकंच या भोंदूबुवाच्या तावडीत अडकलेल्या सुशिक्षित अडाण्यांना समजावणं. खरे खरे खरे. माझ्याबद्दल बोलले. नाही नाही तुम्ही सुशिक्षित नाही आहे. तुमच्याबद्दल नाही. होय ह्या बाईंची काय जळती आहे का. अरे काय बोलताय तुम्ही. त्याला मिळतंय गुप्तधन तर मिळू द्या की. त्यांची काय जळती आहे. हा ती एवढं लगा ती मांडूळ बिंडूळ घेऊन फिरते. तिकडे ती कासव बिसा हुडकाय जाते. हिरीत कासव हुडकून दावा. हुडकून दावा 21 नक्यावालं सोपं नसते. एवढं सगळं करते. मिळू द्या की त्याला गुप्तधन. ह्यांचं काय. त्या दिवशी मला पण एक बाबा म्हणला 5000 दे तुला सांगतो कवा गुप्तधन गावल. असं मग रे. पण त्या बाबाकडे जर गुप्तधनाचा पत्ता आहे तर तो स्वतः का नाही श्रीमंत होते. स्वतः नाही का मिलेनियर होणार. तुमच्याकडनं 5000 कशाला मागे. खरे खरे मुद्दा आहे. मग सर. अरे बापरे. माझा एक मित्र आहे पक्या. त्याला एक बाबा बोलले काय तू उलट्या पिसाचा कोंबडा घेऊन ये तुला गुप्तधन मिळेल. बर. मग पक्या जंगलात गेला. त्याने कोंबडा पकडला. कोंबड्याला उलट केलं आणि पिस बघायला लागला. बर. तेवढ्या कोंबड्याने केलं खपक 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 खपक. पिस सोडली. तेव्हा पक्याला कळलं त्याने कोंबडा नाही साळींदर पकडला होता. पक्याच्या अशा अशा ठिकाणी भूक पडली आहेत ना. आता पक्या पाणी प्यायला ना की त्याचे कपडे ओले होतात. पक्या पूर्ण लिकेज झालाय. लहान पोरं बघा प्लॅस्टिकला भूक पाडून त्याचा शॉवर करतात. पक्या आता तसा झालाय. पक्याची होलसेल पिचकारीच झाली. तुझा पक्या काय बावळाट पडे जाय काय जरा नीट बोलावा. अरे उलट्या पिसाचं कोंबडं उडकायला जंगलात जायची काय गरज आहे. माझ्याकडे ती नाही ती. कितीला बेने कितीला काय बाजार मांडला काय ठेवली ती. वेधवा एक मिनिट तुम्हाला मिळालं. मिळेल मला मिळायचं तेव्हा. माझ्याकडे नाही 21 नक्यावाला कासव ठेवली गुपचूप घरात. यांना आधी अटक करा. कासव हा संरक्षित प्राणी आहे. त्याचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करता. नाही अंधश्रद्धा इतकी टोकाची झालेली आहे. इतकी पराकोटीला गेलेली आहे की गुप्तधनाच्या हावरटपणापायी हे प्राण्यांचा वापर करतात. प्राण्यांना मारतात. प्राणी सोडा नरबळी देतात. निष्पाप माणसांचा जीव चाललाय इथे. तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये. वाटलं पाहिजे वाटलं पाहिजे. आणि काय कौतुक सांगता हो तुम्ही मांडुळाचं वगैरे. काय कौतुक आहे. सगळ्यात दुतोंडी कोण असेल ना तर तो माणूस आहे. माणूस दुतोंडी आहे कसं काय. स्वतःच्या स्वार्थासाठी देवासमोर उभा राहतो. हात पसरून मागतो. देवा मला हे दे देवा मला ते दे. आणि तोच देव
तोच देव जेव्हा माणसाच्या अंगात येतो ना तेव्हा तो देवाला विचारतो तुला काय देऊ म्हणजे तू जाशील. अरे खरं खरं मॅडम तुम्हाला काय आता आमच्या अंगात येण्याचा पण प्रॉब्लेम आहे का? नाटक आहे नुसती. काय नाटक आहे ती? माझ्या आईच्या अंगात येते मग नाटक करते ती. बिचारी साधी गावात वाढलेली आहे. स्वयंपाक घरात बाहेर पण येत नाही का? जग पण बघितलं नाही बाहेरचं तिनं. ती काय नाटक करते अंगात येत तर काहीतरी बोलते रे वगैरे. तुमच्या आईबद्दल मुळात ऐकून घ्या मला हेच सांगायचं आहे. बस 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 अहो त्या आईला कधी चार चौघात मिसळून बोलता आलंय काय हो? तिला स्वतःच समाधान कधी मिळालंय? तुम्ही तिला कधी जाणवून दिलंय का की बाबा तू एक महत्वाचा भाग आहेस आमच्या आयुष्यातली? नाही ना. तिची घुसमट होते आतल्या आत आणि मग ती घुसमट बाहेर कशी पडणार तर असं अंगात येण्याचे प्रकार घडतात. अच्छा तो एक दिवस असतो ना तिला तिचं अस्तित्व जगायला मिळतं कारण तुम्ही तिच्याकडे लक्ष देता. तुम्ही तिला काय हवं नको ते बघता. तिला मान देता मग तिला बरं वाटतं. तिच्या अंगात येण्याआधी तिच्या ते मनात आलेलं असतं. मनाचा खेळ हे हा आहे हा आजार आहे. बसा मॅडम तुम्ही पण बसा. त्याच्यावर कोणाला काही बोलायचं? खोट असते वे. हो हो खोटे. तुम्हाला सांगते मागच्या टायमाला आमच्या गावामध्ये एक पास्टर बाबा आला होता. ती म्हणजे लईबंदी झाली होती तिथं. मी पण गेलते आणि एक बाई आलती तिथं तर तिला ना चालता येईना तर त्या पास्टर बाबाने असा हात घेतला आणि तिच्या पायावरून सारा असं केलं. बाई दुसऱ्या मिनिटाला हळू हळू करताय तुम्ही. बाईने उडा मारा लागली. खोट असते. दुसऱ्या मिनिटाला चालायला लागली बाई. बघा मॅडम बघितलं का? प्रूफ आहे प्रूफ. लोकांच्या डोळ्यात देखत करतोय बाबा. मी पण बघितलंय तर डोळ्यावर असा हात फिरावा लागणार. आंधळा माणूस बी लगेच दिसायला लागतंय त्याला. मग सर आता बोला की ह्याच्यावर नाही बोलणार तुम्ही. आमच्याबद्दल बोला की आता तुम्ही तुमच्याबद्दल बोललेलं आहे त्यांच्या बद्दल नाही बोललेलं आहे. मुळात मला तुमच्याशी बोलायचंच नाही. मागे काय तुमच्याशी मला तुम्हाला विचारायचं. त्या ज्या कोणी बाई होत्या ज्यांना बरं केलं त्यानंतर कधी तुमच्या गावात तुम्हाला दिसल्या? नाही नाही दिसल्या. बर मग तो बाबा येण्याआधी कधी त्या बाईंना तुम्ही तुमच्या गावात पाहिलं होतं? नाही तो आपण नव्हतं बघितलं. नाही मग असं कोणी तुमच्या ओळखीतलंय का की जे बाबा दृष्टीहीन आहे ज्यांना चालण्याचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना चमत्कार करून बरं केलंय तुमच्या ओळखीतलं वगैरे असं कोणी आहे? नाही नाही असं नाही कोणी. असं नाहीये ना. मग हे का नाही लक्षात येते तुमच्या? हे भोंदू बाबा जे असतात ते अशा माणसांना पैसे देऊन त्यांच्या बरोबर घेऊन आलेले असतात. मग या सगळ्यांचा धंदा ना हा फक्त आणि फक्त तुमच्या भीतीवर चालतो जो तुम्हाला कळतच नाहीये. अंधश्रद्धा हे गरिबांना गरीब ठेवण्याचं प्रस्थापितांचं कारस्थान आहे. जर तुम्हाला कुठल्या बाबांच्या नादी लागायचंच असेल ना तर गाडगे बाबांच्या नादी लागा. गाडगे बाबा दाभोलकर गाडगे बाबांचा एक प्रसंग सांगायचा. कुठला कुठला? गाडगे बाबा पंढरपूरला जायचे पण ते उपवास तपास करायचे नाही. ते हातात झाडू घेऊन वाळवंटातली घाण साफ करायचे. आणि गाडगे बाबा नेहमी म्हणायचे की तुमचा देव देवळात असतो माझा देव माझ्या मनात आहे. देवाऱ्यात पुजाऱ्याचं पोट राहायचं. खरं खरं भारी आहे रे हा दाभोलकर बाबा. डेंजरस दिसतोय. कुठे भेटतील मला हे? दाभोलकर बाबा त्यांच्या पुस्तकात आणि त्यांच्या विचारातच भेटतील. एक विचारू का? बोला. हे जे दाभोलकर बाबा आहेत ते पोर व्हायला काय करतील का हो? नाही मी लय हे करते पण ते मागच्या टायमाला एका बाबाने मला डाळिंब दिलं होतं. मला काय झालं ना? मग तुमच्या नवऱ्याचं नाव काय? पोपटराव वाळिंबे. आईला मग आमच्या बमचिक बाबाने दिला पिरू खावा की का? काय पोपटाला पिरू आवडतोय की नाही? पोपटरावांनी पिरू बघितला का नाही? गडीची काळ झाले घरी गेलो धिंगाणाच. मग मी नाही राहत त्याबरोबर. मी 10 वर्ष झालं वेगळे राहते. काय हो ताई? अहो डाळिंबाची बाग खाली काय होणार नाही. अरे काय काय अरे मग कशी हो ताई कशी पोरं होणार हो तुम्हाला? असं डाळिंब आंबा पेरू हे खाऊन पोरं होत नाही. काही मी नका ना विचार करू. टाकले
टाकला सोडून तुझा बघा तुम्ही काही बोलू नका आमचा बाबा संशय घ्यायचा नाही वंशिक बाबा इथं आमचं संशय घ्यायचं अजिबात ए भो टाकला बिचला बोलू नको अमन नाही तर तुझ्या वंशिक बाबाचा आणि तुझा पेरू एका बुक्की पिचकावून टाके अरे काय चाललंय म्हणजे थांबा ना जरा काय मुद्दा इथे चाललाय तुम्ही काय बोलताय सॉरी 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 होस्ट आहात ना अँकर आहात शोचे जरा जबाबदारीने वागा नाही वाटतं ती काय टाकल्या म्हटले ना त्याच्यामुळे थोडस लागून गेलं मला बाकी काही बस सॉरी 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 बोला बोला मॅडम तुम्ही बोला मला एवढंच म्हणायचंय की दाभोलकर हे त्यांच्या पुस्तकातून आणि त्यांच्या विचारातूनच भेटते काही जणांनी त्यांना गोळी मारून संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना वाटलं त्यांची विचारसरणी संपेल पण देह फक्त संपला विचारसरणी अजूनही जिवंत आहे खरंय मॅडम पण ते मला माहितीच म्हणजे ते पण देवाला मानत नव्हते ना कोणी सांगितलं दाभोळकरांचा आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देव या संकल्पनेशी कधीच विरोध नव्हता न केलाय त्यांनी कधी विरोध देव आणि आपल्या मधले जे भोंदू बाबा आहेत ना त्यांच्यापासून आपल्याला ते वाचवण्याचाच नेहमी प्रयत्न करत आलेत हे लक्षात घ्या दाभोळकरांनी जनमानसात जो एक जागर निर्माण केला ना तो त्यांना संपवणाऱ्यांच्या डोळ्यात खुपला म्हणून त्यांनी त्यांना संपवण्याचा घाट घातला पण संपला तो फक्त देह विचार हा नेहमी अमरच असतो वा वा क्या बात है क्या बात है चेतनाजी तुम्ही खूप छान मुद्दे मांडले आणि विस्कटून विस्कटून ते मुद्दे आम्हाला पटवून दिले बा हे मुद्दे आता लक्षात ठेवूया आणि विवेकाचा आवाज बुलंद करूया तर याच नोटवर ही चर्चा इथे संपली असं मी जाहीर करतो तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही तुम्ही येऊ नका खास करून तू रे दलिंदर तू नको सांगितलं नाही मांडून काय